बीकॉम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा 10वा वर्षापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. धुळे येथील ओंकार बहुउद्देशीय विकास संस्था संचालित प्राध्यापक रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा 10वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय. या दिनाचं औचित्य साधून संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले जात असतात, ज्यात वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, कुष्ठरोग आश्रम तसेच वृद्धाश्रमात जाऊन सेवा कार्य करणे, स्वच्छता मोहीम अशा अनेक कार्यक्रमांचा समावेश आजवर संपन्न झालेल्या वर्धापन दिनी करण्यात आलाय. या वर्षीचा वर्धापन दिन हा 10 वर्ष पूर्ण होऊन 11व्या वर्षात पदार्पण होणारा असल्यामुळे विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संचालक इंजिनियर रोहित रवींद्र निकम यांनी भूषवले. त्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र ओंकार निकम आणि संस्थेच्या सचिव प्राध्यापक शुभांगी रवींद्र निकम यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली आहे. या निमित्ताने प्राध्यापक रवींद्र निकम यांनी आपल्या विशेष भाषणातून उपस्थितांना आपल्या ध्येयाच्या पूर्तीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करताना कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करण्याची शिकवण यावेळी दिली आहे. प्राध्यापक शुभांगी निकम यांनी आपल्या भाषणातून संस्थेच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी कुटुंबियांनी केलेला संघर्ष आणि आजवरच्या यशस्वी प्रवासामागचा अनेक भावनिक प्रसंगांना उजाळा दिला. यावर्षी वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले, ज्यात शेकडो विद्यार्थी आणि व्यक्तींनी सहभाग नोंदवला. या निमित्ताने नियमित रक्तदान करण्याचा संकल्प अनेकांनी घेऊन रक्तदान हेच जीवनदान अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. विकास संस्थेअंतर्गत प्रोफेसर रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या 10 वर्षांच्या कालावधीला पूर्ण झालेली आहे आणि ह्या दशकपूर्तीच्या सोहळ्यानिमित्त प्राध्यापक रवींद्र निकम बीफार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ब्लड डोनेशनचा एक कॅम्प यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे. मी ह्या ब्लड डोनेशनच्या कॅम्पमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी किंवा प्राध्यापकांनी सहभाग घेतला त्यांचं एक विशेष अभिनंदन करू इच्छिते की त्यांनी कॉलेजप्रती किंवा समाजाप्रती जे काही भान आहे ते जपलेलं आहे आणि म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन. त्याचप्रमाणे आज या संस्थेच्या दशकपूर्तीच्या सोहळ्यानिमित्त ब्लड डोनेशनचा एक कॅम्प आहे. त्याचप्रमाणे स्किल डेव्हलपमेंटसाठी काही विद्यार्थिनींसाठी 6 दिवसाचा ट्रेनिंग कॅम्प आज सुरू करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पॉलिटेक्निकच्या महाविद्यालयामध्ये ट्री प्लांटेशनचा विशेष कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि दशकपूर्तीच्या या सगळ्या सोहळ्यानिमित्त मी संपूर्ण इन्स्टिट्यूटला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देते आणि ह्या विद्यार्थ्यांकडनं नेहमीच असे सामाजिक उपक्रम घडत राहो तसेच शैक्षणिक सामाजिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी जे जे काही प्रयत्न करायचे आहेत ते सगळे आम्ही या महाविद्यालयामध्ये राबवत असतो. आज या महाविद्यालयात फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी परत एकदा हेल्थ चेकअपचा सुद्धा कॅम्प आयोजित केलेला आहे, ज्यामध्ये हिमोग्लोबिनची टेस्ट असेल किंवा ब्लड ग्रुप टेस्ट असेल, हाईट मोजण्याचं जे काम असेल, तर हा संपूर्ण बॉडी हेल्थ चेकअपचा जो कॅम्प आहे तो सुद्धा या ठिकाणी दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित केलेला आहे. तर हा कार्यक्रम आयोजित करणारे जे काही विद्यार्थी आहेत, प्राध्यापक मंडळी आहेत, या सगळ्यांचं मी पुनश्च एकदा खूप अभिनंदन करते आणि आभार मानते संस्थेच्या वतीने या सगळ्यांची आणि या सगळ्यांना परत एकदा दशकपूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा. फार्मसी विभागाकडून वार्षिक पुस्तकाचं प्रकाशन तसेच विद्यार्थ्यांसाठी एम्प्लॉयबिलिटी इन्व्हेस्टमेंट अँड यूथ लिव्हलीहूड प्रोग्रामचे उद्घाटन करण्यात आले, ज्यात 6 दिवसीय अभ्यासपूर्ण व्याख्यानमाला विद्यार्थ्यांना ऐकायला मिळणार आहे. पॉलिटेक्निक विभागाकडून न्यूज लेटरचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांकडून विविध सांस्कृतिक नृत्य गायन तसेच अधिक कलात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले. दशकपूर्ण समारंभानिमित्त 10 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र निकम, सचिव प्राध्यापक शुभांगी निकम, सदस्य श्री रोहित निकम, बी फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर अविनाश पाटील, डी फार्मसीचे प्राचार्य प्राध्यापक सागर जाधव, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्राध्यापक आनंद वाघ, ITI प्राचार्य प्राध्यापक नितेश बडगुजर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक आणि प्राध्यापकतेर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शुभचिंतक उपस्थित होते. प्राध्यापक रवींद्र ओंकार निकम, संस्थापक अध्यक्ष ओंकार बोधिश्री विकास संस्था. आज संस्थेचा 10वा वर्धापन दिवस व माझा स्वतःचा वाढदिवस असल्याने आमच्या संस्थेमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यात संस्थेला 10 वर्ष पूर्ण होत आहे म्हणून एकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने 10 रोपे लावण्याचा संकल्प केला व त्याची संगोपनाची जबाबदारी ही आमच्या संस्थेने घेतलेली आहे. तसेच डिग्री फार्मसी व डिप्लोमा फार्मसीसाठी आम्ही नांदी फाउंडेशनतर्फे 40 विद्यार्थिनींना
विविध स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस जे आहेत ते आम्ही सुरू केलेले आहेत. 6 दिवसाचा हा कार्यक्रम आहे. तसेच ब्लड डोनेशनचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि आमचे जे फार्मसीचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी, फायनल इयरच्या विद्यार्थ्यांनी एक पूर्ण बॉडी चेकअपचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे. या निमित्ताने अतिशय आनंदामध्ये हा उत्साह जो आहे, संस्थेचा 10वा वर्धापन दिवस, तो आनंदाने उत्साह साजरा होत आहे. आणि या निमित्ताने मी सर्व आमच्या कर्मचाऱ्यांना, आमच्या स्टाफला हार्दिक शुभेच्छा देत आहे.